ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये या क्षणाची महत्त्वाची बातमी. नितेश राणेंचा आज भाजप प्रवेश हा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. कणकवली भाजप कार्यालयात हा प्रवेश होणार आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल असं सूत्रांकडून स्पष्ट करत आहे. प्रवेश देणारे जठार नितेश राणेंना AB फॉर्म देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी. याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांच्याकडून. दिनेश, का अधिक माहिती या संदर्भात? आज तरी मुहूर्त हा साधला जाईल का? काल सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली रात्री कुडाळमध्ये, आणि त्या बैठकीमध्ये नितेश राणेंच्या उमेदवारीवरही चर्चा करण्यात आली कणकवली विधानसभा मतदारसंघातली. आणि प्रमोद जठार जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी माध्यमांना असं सांगितलं होतं की कणकवली विधानसभा मतदारसंघाचा जो AB फॉर्म आहे हा AB फॉर्म रवींद्र चव्हाण भाजपचे नेते त्यांच्याकडे आहे, तो उद्या नितेश राणेंना दिला जाईल. आणि उद्या सकाळी 11 वाजता नितेश राणे भाजपचे उमेदवार म्हणून कणकवली विधानसभेत अर्ज दाखल करतील. पण त्याआधी आज दुपारी 12 वाजता नितेश राणे भाजपच्या कार्यालयात येणार आहेत कणकवलीच्या, आणि तिथे त्यांचा एक प्रवेश म्हणजे औपचारिक प्रवेशाचा असा कार्यक्रम होणार आहे. आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे त्यांना प्रवेश देणार असल्याचं समजतं, तशी माहिती भाजप जिल्हाध्यक्षांनी दिलेली आहे आताच थोड्या वेळापूर्वी. आणि त्यामुळे एक प्रवेशाचा एक औपचारिकता पार पाडली जाईल. खरं तर सांगण्यात असं आलेलं आहे की नारायण राणे हे आधीच भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत भाजपच्या कोट्यातले, त्यामुळे त्यांच्या प्रवेशाची अशी काही खास नियोजन करण्यात आलेलं नाहीये. अनेक वेळा त्यांचा प्रवेश पुढे गेला आणि आज मात्र नितेश राणे यांचा औपचारिक प्रवेश होईल आणि त्यानंतर ते उद्या अर्ज दाखल करतील. नितेश राणेंचं नाव अजूनही भाजपची जी दुसरी यादी प्रसिद्ध झाली यादीमध्ये नाहीये, परंतु तिसऱ्या यादीमध्ये त्यांचं नाव येण्याची शक्यता आहे अशी माहिती.